वेस्ट इंडीज या देशातील पुंता काना डोमिकन रिपब्लिकमध्ये दिनांक 1 ते 5 जून या दरम्यान होणाऱ्या स्त्रीरोगावरील पेरिनेटल मेडिसिन या विषयावर जागतिक परिषद होणार आहे. त्या परिषदेत जगातील 30 देशातील स्त्रीरोग तसेच बालरोग तज्ज्ञांना मार्गदर्शन करण्यासाठी सोलापूरचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मिलिंद शहा यांना निमंत्रित करण्यात आले आहे. डॉक्टर मिलिंद शहा यांच्या माध्यमातून अशा परिषदेत सहभागी होण्यासाठी सोलापूरला पहिल्यांदाच हा बहुमान मिळाला आहे. गरोदर महिला अनेकदा वेळेआधी किंवा वेळेनंतर प्रसूत होतात, त्यामुळे स्त्री व नवजात अर्भक यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. हे अकाली बाळंतपण टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येईल यावर जगभरातील स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञ या जागतिक परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. सोलापूरचे डॉक्टर मिलिंद शहा गेल्या 30 वर्षापासून सोलापूर शहर, जिल्हा आणि मुंबई शहरातील विविध रुग्णालयात रुग्णांना सेवा देत आहेत. त्याचबरोबर फ्रॉक्सी, आयसोबार, IMA अशा विविध संस्था संघटनांवर अध्यक्ष आणि विविध पदावर त्यांनी कार्य केले आहे. जगातील अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, चिली, फ्रान्स, स्वित्झर्लंड, जपान, थायलंड, दक्षिण आफ्रिका, चीन, पोर्तुगाल, श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनाम, तैवान, इंडोनेशिया, मॉरिशियस, फिलिपाईन्स, दुबई, सर्बिया, ब्राझील, दक्षिण कोरिया, पेरू अशा 25 ते 30 देशांमध्ये स्त्रीरोग आणि बालरोग या विषयावर आजपर्यंत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवण्यात आले आहे. दिनांक 1 ते 5 जून या दरम्यान पुंता काना डोमिनिकन रिपब्लिक वेस्ट इंडिया येथे होणाऱ्या या जागतिक परिषदेतील सहभागी स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञांना व्याख्यानाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर मिलिंद शहा यांना निमंत्रित करण्यात आले असून सोलापूरला हा पहिल्यांदाच बहुमान मिळाला असल्याने सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे.